हे बघ कसे बोडुले चिंगुले राधाकृष्ण. जन्मो जन्मीची गाठ असल्यासारखी मैत्री यांची. आम्ही ना कर्ण अर्जुन म्हणतो त्यांना. फायनली माझं लग्न ठरलं रे ऋषा. आता ना आपलं आयुष्य एकदम बदलून जाणार. आपलं म्हणजे तुझं माझं नाही. चला आरतीची वेळ झाली दाजी. आदित्य आपण फिल्म बघायला जातोय. नको तुम्ही दोघं जा. सकाळपासून सांगितलं नाही मी कशी दिसते. ऋषा म्हणते तू टावका दिसते. ऋषा मलाही तेच वाटत की मी टावका दिसते. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? आपण गोव्याला चाललोय दोघांच. असं काहीतरी करूया ना आधी. आज जे या आधी आयुष्यात आपण कधीच केलं नाही. म्हणजे दारू पिऊया, रोज पिऊ, मजा करूया, रोज करतो, टॅटू काढूया, खूप दुखतो, दारू प्यायला काहीच कळलं नाही. लवकर बाहेर येतो फोडी ना. काय म्हणाला केलं माझ्या कानात. आद्या यार आपला फोटो आला पेपरला. लवकरात लवकर घरी ये. आजीच्या छातीत दुखतंय. तिला सगळं कळलंय. काय झालंय? घरी ये मग आपण बोलू. पण मी तुमच्या सोबत आहे. मला सांगा त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. आदित्य या घरात मी असलं काहीही खपवून घेणार नाही. साहेब तुम्ही इतक्या वर्षांनी तुम्ही बोललात. कोणाने आधीच लाज काढली आपली आता तुम्ही सुद्धा. साहेब जे आहे ते आहे, समजून घेतलं पाहिजे आपण त्यांना. तू जे काय पाहिलंस ना ते सगळं खोटं आहे. त्याच्या मागे एक स्टोरी आहे. काय? ती शोधतोय. एकच फाईट ने वातावरण टाईट. सगळेच बोलतात भैरप्पा लय वाईट. आता घोडे लागतील.